नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज शेतात जाता जाता थोडीशी करवंद मिळालेली होती, त्यातली दोन तीन खाऊन बघितली, खूपच आंबट होती। म्हटलं चला या आंबट करवंदाची मस्तपैकी आंबट गोड चटणी बनवूयात। एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट बनेल अशी आहे ही चटणी। तुम्ही जर सुट्टीसाठी गावी जाणार असाल किंवा ऑलरेडी गावी गेलेला असाल तर नक्की करून पहा, तुम्हाला ती खूपच आवडेल। तर इथे ही जी करवंद आहे ती दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, कारण करवंदावरती चीक लागलेला असतो, तो चीक आपल्याला घालवायचा आहे। तर करवंद धुवून झाल्यानंतर करवंद जी आहे ती अशा प्रकारे दोन भागामध्ये कट करून घ्यायची। पण करवंद कट करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून करवंदाचा जो चीक आहे तो आपल्या हाताला चिकटणार नाही। त्यासोबत ज्या चाकूने तुम्ही हे करवंद चिरणार असाल त्या चाकूला देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चाकू देखील चिखाने माखणार नाही। आता ही धुतलेली करवंद एका मिक्सरच्या भांड्यात घेऊयात। आता यामध्ये एक हिरवी मिरची, तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, दोन मिरच्या देखील घालू शकता। मुठभर ओलं खोबरं घालायचं, पाव चमचा जिरं घालायचं, जिरं जास्त घालायचं नाहीतर थोडीशी कडवट लागू शकते ही चटणी। अगदी पाव चमचा हळद घालूयात थोडासा कलर येण्यासाठी। तुम्ही यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या देखील घालू शकता, पण काही गरज वाटत नाही यामध्ये, नाहीतर अगदीच उग्र अशी ही चटणी होते। तर लसूण स्किप केली तरीही चालू शकेल। थोडंसं चवीपुरतं मीठ आणि एक चमचाभर साखर घालायची यामध्ये, आणि मिक्सरला अशा प्रकारे जाडसर असं वाटून घ्यायचं। कच्ची करवंद खाण्यापेक्षा अशी आंबट गोड करवंदाची चटणी खायला तुम्हाला खूपच आवडेल, त्यामुळे नक्की करून पहा ही रेसिपी। आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा छोट्याशा रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।